विद्यार्थ्यांना समजवताना गट पाडणे ही एक फार महत्वाची गोष्ट असते, जी आपण भागाकार या क्रियेमध्ये करत असतो। ती कृती समजावण्यासाठी आम्ही एक कृतीयुक्त खेळ विद्यार्थ्यांसोबत घेत आहोत, ज्याचं नाव आहे गट पाडणे। आता माझ्यासोबत माझ्या शाळेचे काही विद्यार्थी आणि यांच्यासोबत मी तुम्हाला गट पाडण्याची कृती करून दाखवणार। पण खेळ खेळण्याच्या आधी आपण किती विद्यार्थी आहे हे मोजून घेऊया। चालेल? हो। विजू, एक, दोन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा। किती जण आहेत आपण? बारा जण तुम्ही खेळ खेळणार आहात। खेळण्याचं नाव काय आहे? गट पाडणे। काय नाव आहे? गट पाडणे। ह्या खेळ खेळताना मी तुम्हाला कोणतीही सूचना देणार नाही। सूचना समजण्यासाठी तुम्हाला माझ्याकडे बघावं लागेल, माझ्या कृतीचं निरीक्षण करावं लागेल, बरोबर? हो। जितका आकडा मी तुम्हाला बोटांनी दाखवणार आहे तितक्यांचे गट तुम्हाला करायचे आहे, समजलं? हो। करूया सुरुवात? हो। चला स्टार्ट। पडले का गट? हो। बेटा तुमचा गट मोजून दाखवा। एक, दोन, तीन, चार। शाबास। एक, दोन, तीन, चार। बारा विद्यार्थ्यांचे चार चार प्रमाणे किती गट पडले? व्हेरी गुड, शाबास। पुन्हा बोल। चला रेडी? बघतात माझ्याकडे? पुढचा आकडा आहे। पडले का? हो। मोजून दाखवा बेटा। एक, दोन, तीन। तीन तीनचे किती गट पडले? बारा विद्यार्थ्यांचे तीन तीन प्रमाणे चार गट पडले। पुन्हा बोल। चापा। रेडी? हो। पुढची संख्या आहे। पडले गट? हो। मोजा। बारा विद्यार्थ्यांचे दोन दोन प्रमाणे किती गट पडले? सहा गट पडले। पुन्हा बोल। चला रेडी? हो। आणि पुढची संख्या आहे। पडले गट? हो। किती गट पडले? चार। बारा विद्यार्थ्यांचे सहा सहा प्रमाणे गट पडले। सगळ्यांना गट पाडणे समजले आता? हो। व्हेरी गुड, क्लॅप फॉर युअर ओन सेल्फ।